स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनभर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार पदांची नवीन जाहिरात अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेमध्ये प्राने बघणार आहोत कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये पण संपूर्ण पुरास माहिती दिली जात असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल ऐकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा जी बाजूला बेल ऐकन त्याला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला फक्त खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही न्यू अपडेट मिसणार नाही आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य आरोग्यवरती संबंधात संपूर्ण ए टू जेड अपडेट दिली जात असते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथे संपूर्ण अपडेट दिली जाईल तर मित्रांनो जॉईन व्हायला विसरू नका किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवे लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची करना लिंक प्रोव्हाइड करणार त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हायचं आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिसवून जाणार नाही तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा पा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे त्याबरोबर मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला आरोग्य भरती संबंधात जे काही स्टडी मटेरियल लागत असतं त्याच मित्रांनो जे काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतातही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये सर्वासाठी उपलब्ध करून देत असतो जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून तुम्ही जॉईन होऊ शकता आता आपण प्रोपर्थ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आहे प्रती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात राज्यामध्ये मित्रांनो शिपयापासून तर डॉक्टरापर्यंतच्या सर्व जागा भरणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा तर बघा मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या ठिकाणी मोठा गो मोठी घोषणा केली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिपयापासून मित्रांनो म्हणजे सिओनपासून ते डॉक्टरापर्यंत संपूर्ण जे काही जागा रिक्त आहेत त्या संपूर्ण जागा या ठिकाणी भरणार आहे तर बघा मित्रांनो राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो म्युकर मायकोसिस या नव्या आजाराच्या रुग्णातही भर पडत आहे अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे ही कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे या दृष्टीने मित्रांनो आरोग्यमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे की राज्यातील आरोग्य विभागात असणारी शिपायापासून ते डॉक्टरांपर्यंतची सर्व पदे भरण्याची प्रक्रिया इत्या चार ते पाच दिवसात सुरू करणार असल्याचं टोपी यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो आगोदर ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं होतं की सोळा हजार पदांची आम्ही भरती करणार आहोत पण मित्रांनो ती भरती नेमकी कधी करणार आहोत त्यांनी सांगितलेलं नव्हतं तर मित्रांनो आता या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिपायापासून तर डॉक्टरापर्यंत जे काही सर्व पदं रिक्त आहेत ते संपूर्ण संपूर्णपद मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसामध्ये ते सुरू करणार आहात इतर चार ते पाच दिवसामध्ये मित्रांनो ही भरती प्रक्रिया ते या ठिकाणी सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये तुमची या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर जर बघितलं तर राज्यामध्ये मित्रांनो लॉकडाऊन वाढविल्यामुळे अनेक कंपन्या उद्योगधंदे बंद पडलेले आहेत तर मित्रांनो अनेक कंपन्या आणि उद्योगधंदे या ठिकाणी बंद पडलेले आहेत तर त्यामुळे मित्रांनो ही भरती खूप गरजेची असणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने सुशिक्षित उच्च शिक्षित तरुण तरुणी घरात बसून आहेत विशेष करून मेडिकल वैद्यकीय क्षेत्रातील तरुण तरुणींना शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असून राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी राज्यातील मित्रांनो ज्या ठिकाणी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य विभागात शिपाई तसेच वैद्यकीय अधिकारी आदींसह महत्त्वाचे असणारे जे काही पदे आहेत ते पदे भरली गेलेली नाही आहेत त्या ठिकाणी नव्याने पदांची भरती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे त्यानंतर बघा मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प म्हणजे मित्रांनो काल पत्रकार परिषद घेत शासनाच्या व बघा मित्रांनो शासनाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरतीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या ह्या पदांच्या भरतीच्या घोषणेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण मित्रांनो घेतलेल्या ला, लाखो विद्यार्थी तसेच तरुण तरुणींना नोकरीची संधी लाभणार आहे तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत मित्रांनो त्याचे संपूर्ण रिक्त पदे ते या ठिकाणी भरणार आहेत आणि त्या दृष्टीने मित्रांनो त्यांनी हालचालीसुद्धा या ठिकाणी सुरू केलेल्या आहे आणि स्वतः त्यांनी मित्रांनो काल ही घोषणा केली आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी काही भरती प्रक्रिया असणार आहे तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसात ते सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघावं लागणार आहे की इथे चार पाच दिवसामध्ये याबाबत काय मोठी अपडेट येणार आहे म्हणून त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मुले मिळत राहील म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत जाईल आणि आरोग्य संबंधित जे काही निर्णय येत असतात त्याचीसुद्धा तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर दिली जात असते म्हणून सर्वांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या भरतीमध्ये जे काही नवीन विद्यार्थी असतील बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे जे काही तरुण आहेत शिकलेले तर त्यांना या ठिकाणी नोकरी उपलब्ध नाही तर त्यांच्यासाठी ही नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे तर मित्रांनो जवळजवळ बघितलं तर आरोग्यमंत्री राजेश टोपे Okay. सोळा हजार पदांची घोषणा केली होती म्हणजेच मित्रांनो हे भरती आता येत्या चार पाच दिवसांमध्ये सुरू केली जाणार आहे आणि त्याबाबत मित्रांनो लवकरच तुम्हाला अपडेट मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जितकं जास्त शेअर करतील तितकं शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य भरती संबंधात येणारी संपू पूर्ण लेटेस्ट अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर आरोग्य भरती संबंधात जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून तुमचा अभ्यास तुमचा सराव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती नऊ अपडेट मिसणार आहे म्हणून तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा पा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आता मित्रांनो तुम्हाला एक तयारी करायची ती म्हणजे अभ्यास तुम्हाला या ठिकाणी जोमाने करायचे आहे जे काही तुम्हाला पुस्तके मिळतील ते तुम्ही या ठिकाणी वाचत राहा आणि अभ्यास जोमाने करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये होऊ शकेल तुम्ही म्हणाल की आता कोणते से, ते ते से पुस्तके वाचायचंय तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला काही निवडक पुस्तके दिले आहे ते पुस्तकं मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नावं त्यांच्या लिंक दिल्या आहेत त्यावरती क्लिक करून तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता वाचू शकता आणि अभ्यास करू शकता खूप महत्त्वाचे प्रश्न आणि खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी पुस्तके तुम्हाला दिले जे पुस्तके असेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि मित्रांनो जे काही येणारी भरती प्रक्रिया असेल त्यामध्ये तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ शकाल म्हणून जे काही तुम्हाला पुस्तके वाचतील ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही चेक करू शकता आणि ते पुस्तके वाच सुद्धा शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद